आपल्यासोबत भगीरथ दादा भालके आहेत जे थेट हैदराबादवरून या ठिकाणी आले आहेत. काल तुम्ही भेट घेतली KCR साहेबांची, काय चर्चा झाली आणि काय तेलंगणा मॉडेल काय आहे? BRS पक्षाचे प्रमुख आदरणीय तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR साहेबांनी अनेक दिवसापासून त्या ठिकाणी भेटून मला भेटण्यासाठी सहकुटुंब आमंत्रित केल्यानंतर मी परवा दिवशी आदरणीय KCR साहेबांना भेटण्यासाठी गेलो. भेटल्यानंतर त्यांनी तिथल्या शेतकऱ्यांच्यासाठी, बहुजन समाजासाठी, प्रत्येक समाजातल्या लोकांच्यासाठी केलेलं काम त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सांगितलं आणि त्याच पद्धतीचं काम आम्हाला आणि त्यांच्या पक्षाला महाराष्ट्रामध्ये करायची त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि ती करत असताना आम्हाला आमच्याबरोबर तुम्ही यावं ही त्या ठिकाणी आम्हाला बोलल्यानंतर आम्ही त्या KCR साहेबांना सांगितलं की प्रत्येक आमच्याबरोबर पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील काम करणारे तमाम सर्व वडीलधारे असतील, प्रमुख पदाधिकारी असतील, मग आदरणीय कल्याणराव काळेसाहेब, गणेशदादा, युवराजदादा आणि सर्व त्या पक्षाव्यतिरिक्तसुद्धा आमच्यासोबत असणारी माणसं सगळ्यांना आम्ही विश्वासात घेऊन, प्रमुख पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्या दरम्यान आम्ही इथून पुढचा निर्णय कळवू म्हणून आम्ही सांगितलं. कोणत्या कोणत्या अशा योजना तुम्ही पाहिल्या त्या ठिकाणी किंवा त्यांनी तुम्हाला सांगितल्या की जो महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकतात? त्यांनी सांगितलेल्या प्रमुख ज्या योजना आहेत, मुळात तेलंगणा राज्य हे 2014 अस्तित्वात आलं, म्हणजे 9 वर्ष फक्त त्या राज्याला अस्तित्वात येऊन झाली आणि या 9 वर्षाच्या काळात त्या राज्यामध्ये शेतकऱ्याला संपूर्ण 24 तास लाईट त्या ठिकाणी फ्री आहे. पाणी जे पाणी शेतीचं पाणीसाठी येणारी पाणीपट्टीसुद्धा फ्री आहे आणि म्हणून एखाद्या शेतकऱ्याचा, त्या संपूर्ण राज्यातल्या एखाद्या शेतकऱ्यांचा कोणत्याही कारणानं दुर्दैवी जर मृत्यू झाला तर त्या कुटुंबाला मृत्यू झाल्यापासून 10 दिवसाच्या आत त्या शेतकऱ्याच्या किंवा त्या प्रमुखाच्या कुटुंबाच्या खात्यावरती 5 लाख रुपयाचा ते सरकार मदत करत आहे. तिथल्या शेतकऱ्यांसाठी हंगामी लागवड, मग 2 हंगामात जर करत असाल तर 5-5 हजार एकरी, 5-5 2 हंगामात 5-5 आणि एकाच हंगामात करत असाल तर 10 हजार रुपये, मग ते 10 एकर केली तर 1 लाख रुपये, 20 एकर त्याला कोणती एकराची अट नाही, मात्र एकरी 10 हजार रुपये बी बियाणं त्या शेतकऱ्याला हातभार लावण्यासाठी ते सरकार आणि आदरणीय KCR साहेब त्या शेतकऱ्यांना देत आहेत. आणि दुसरी गोष्ट, दलित समाजातल्या तरुणांच्यासाठी व्यवसायासाठी जर त्यांनी सरकारकडे मागणी केल्यानंतर 10 लाख रुपयाचा मदत ते सरकार त्या ठिकाणी करत आहे आणि याच्याबरोबर अनेक योजना ज्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला, आमच्या इथल्या आपल्या शेतकऱ्यांना काय पाहिजे, 24 तास लाईट पाणी हे मिळाल्यानंतर शेतकरी आनंदानं त्या ठिकाणी आपला प्रपंच करण्यासाठी, शेती करण्यासाठी सक्षम आहे आणि म्हणून ती जर भूमिका महाराष्ट्रात घेऊन जर उतरले तर त्यांनी सांगितलं की आम्हाला आमच्या राज्याच्या लगत असणाऱ्या महाराष्ट्रातल्या अनेक लोकांच्याकडून, शेतकऱ्यांच्याकडून आमचं स्वागत होतं आहे आणि म्हणून तुम्हीसुद्धा आमच्यासोबत यावं ही विनंती त्या ठिकाणी केली. परंतु आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या सर्व प्रमुख लोकांशी चर्चा करूनच आमचा या दरम्यान निर्णय होईल. काल शंकरांना आले होते म्हणजे तुम्हाला घेऊन जाण्यासाठी, तर ते म्हटले होते की अनेक लोक असतील प्रवेश करणारे किंवा भेटणारे, तर कोणकोण महाराष्ट्रातले असे मोठे लोक होते? नाही, मी तिथं त्या दरम्यान नव्हतो. मी भेटण्यासाठी आल्यामुळं आदरणीय KCR साहेबांनी आम्हाला त्यांच्या म्हणजे निवासस्थानी, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलावून त्यांच्या प्रवेशाचा सोहळा काल दुपारी संपन्न झाला आणि त्यामध्ये महाराष्ट्रातली बरेच माणसं, बरेच माजी आमदार असतील, बरेच लोकांनी त्या दरम्यान प्रवेश केला. मला तिथं कोण उपस्थित होतं, काय होतं हे नावं सांगता येणार नाहीत, परंतु आम्हाला त्या सोहळ्यानंतर संपूर्ण कुटुंबाला त्यांच्या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या तिथं बोलावून ही चर्चा करून स्नेहभोजन करण्याचं, एखादा किती सहृदयी माणूस असतोय हे एका राज्याचा मुख्यमंत्री आम्ही जवळून त्या ठिकाणी बघितला आणि त्यांनी बाहेरच्या राज्यात असून देखील दाखवलेलं प्रेम, जिव्हाळा हे नक्कीच कधीही आम्ही न विसरणार होता आणि म्हणून त्या बाबतीत त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की महाराष्ट्रातले अनेक लोक त्या पक्षाशी, त्या प्रमुखांशी संपर्क साधून आहेत. काल तुम्ही हैदराबादला गेल्यानंतर पवारसाहेब असतील किंवा भाजपचे श्रीकांत भारती असतील, सदाभाऊ खोत असतील, ह्यांनी वेगवेगळ्या BRSच्या बाबतीत प्रतिक्रिया दिल्या. त्यामध्ये पवारसाहेब म्हटले की म्हणजे पक्ष नवीन आहे, 2-4 वर्ष गेल्याशिवाय त्यांना म्हणजे समजणार नाही, म्हणजे राज्य चालवायचं का मोफत गोष्टी वाटायच्या. पर सदाभाऊ खोत म्हणले की म्हणजे त्यांचं जे स्लोगन आहे आपकी बार किसान सरकार, तर ते आपकी बार
लुटारू सरकार, म्हणजे शेतकऱ्यांचं फक्त ही मोफतच वाटणार आहे का अशा पद्धतीचं, किंवा श्रीकांत भारती आहेत ते म्हणाले की BRS ही तीन नावं आहेत की ही पोचलेली नाहीत. मग आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीवरून तुम्ही काय अभ्यास केला आणि तुम्हाला काय वाटतं? नाही, मला कोण त्या दरम्यान काय म्हणलं मला माहीत नाही, पण त्यांच्या सांगितलेली माहिती असेल, त्यांनी केलेलं काम आहे हे तिथले शेतकरी देखील बोलून दाखवत आहेत. आणि म्हणून ती जर भूमिका आपल्या शेतकऱ्यांना दिली, लाईट आणि पाणी जर 24 तास फ्री दिलं आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आधार देण्यासाठी एकरी 10,000 रुपयाची जर मदत केली, तर यापेक्षा वेगळी मदत सरकारकडून काय असू शकते ही सुद्धा तपासण्यासारखी गोष्ट शेतकऱ्यांच्याकडे आहे. आणि म्हणून तिथे येणाऱ्या शेतकऱ्यांचा ओढा बघितल्यानंतर मला कोण काय म्हणलं त्याबद्दल मला अजिबात माहिती नाही, कारण मी परवा दिवशी गेल्यानंतर आज डायरेक्ट हैदराबादवरून रोपळ्याच्या सभेमध्ये आलेलो आहे. त्याबाबत मला कोण काय म्हणलं असेल तर त्याबाबत त्या पक्षाचे प्रमुख त्या गोष्टीला उत्तर देतील, मी त्यासाठी त्या ठिकाणी मी काय बोलू इच्छित नाही. BRS च्या ज्या योजना जर पाहिल्या तर भविष्यात फाईट देऊ शकतं या स्थानिक सर्व पक्षांना? नक्कीच त्यांनी, कारण आम्ही बघितलं महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात अतिशय बारीक लक्ष स्वतः मुख्यमंत्री साहेब तिथं देताना बघितलं. सगळ्या मतदारसंघाचा, तालुक्यांचा, भागाचा, जिल्ह्याचा डाटा त्यांच्याकडं अतिशय बारकाईनं आहे आणि प्रत्येक गोष्टींच्यावरती त्यांचं लक्ष आहे. त्यांनी मी काल जरी भेटलो असेल तर गेल्या 6 महिन्याहून अधिक कालावधीमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात असेल बूथ कमिट्या सगळी यंत्रणा राबवण्याची भूमिका त्यांनी बारकाईनं सुरू केलेली आहे आणि त्याच्यावर डे टू डे त्यांचं बारीक निरीक्षण त्या दरम्यान मला बघायला मिळालं. महाराष्ट्रामध्ये जो राजकारणाचा जो घसरलेला स्तर आहे, आरोप प्रत्यारोप असतील किंवा सगळ्या ह्या ज्या गोष्टी चालल्या आहेत, याला जनता कंटाळून कुठं तर कौल देईल? नक्की त्यांनी जर जो शेतकऱ्याला दिलेला विश्वास महाराष्ट्रात त्यांनी दाखवला, तर शेतकरी देखील त्यांच्या शेवटी कुटुंबाशी प्रपंचाशी निगडीत असणाऱ्या अतिशय मूलभूत गरजा जर ते सरकार तिथं त्या ठिकाणी देत असेल आणि हिथं जर ते सरकारच्या बाबतीत आश्वासन देत असेल, तर नक्की शेतकरी त्याबाबत विचार करतील. धन्यवाद. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, रोपळे.